अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। 2 तारखेला जामनेर शहरातील वाकी रोडवर 2 ठिकाणी भर दुपारी अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना घडली आहे। या चोरीत चोरट्यांनी प्रकाश सरताळे यांच्या घरातील 1,10,000 रुपयांची रोकड तर हिम्मत सोनवणे यांच्या घरातून लहान बाळाचे दागिने लंपास केले आहेत। याबाबत जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून भर दिवसा धाडसी चोरी करणाऱ्या चोरट्यांचा शोध जामनेर पोलीस घेत आहेत। मी सविता हिम्मत सोनवणे, मी ग्राहक सेवा सेंटरवरती काम करते आणि 2/9/2020 या दिवशी माझ्या घरी चोरी झाली। पण मी त्या दिवशी दुकानावरतीच काम करायला होते। 2:45 माझं जेवण झालं, तिथं माझा भाऊ आलेला होता आणि त्यानंतर 3:45 हे सर्व पंचमवाले शिव झेरॉक्सवाले माझ्या दुकानावर आले की चोरी झाली बुवा कॉलनीमध्ये, की पंचमवाल्यांकडनं 1 लाख नेले। मग CCTV वगैरे त्यांनी सांगितलं की बुवा तुमचे दाखवा। मी बोलली त्यांना की माझे नाही आहेत, तुम्ही बँकेत जाऊन बघा। मग त्याच 5 मिनिटांमध्ये माझा भाऊ घराकडे आला, भाऊ आणि मुलगा। मग तो पण मला बोलला की तुझं पण लॉक खोललं, म्हणजे तोडलेलं आहे बुवा घरामध्ये। त्यानंतर त्याने घरामध्ये येऊन बेडरूममध्ये कपाट चेक केलं तर सर्व कपाटाचे लॉकर वगैरे तोडलेले होते त्यांनी। दिनांक 3/9/2020 रोजी जामनेर पोलीस स्टेशनला डीएनए प्रकाश मोतीलाल सरताळे राहणार वाकी रोड पंचम भवन जामनेर यांनी फिर्याद दिली की दिनांक 2/9/2020 चे 10:30 ते दुपारी 13:45 वा दरम्यान ते बाहेर गेले असताना कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा दरवाजाचा कुलूप तोडून घरातून जवळपास 1 लाख रुपये रोख आणि इतर साहित्य चोरून नेलेले आहे। याबाबत पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 228/2020 कलम 454 380 बाबीप्रमाणे गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेडक्वार्टर वाघमोळे करीत आहेत। संशयितांना विचारपूस करण्यात येत असून आरोपी शोध घेण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने योग्य ते प्रयत्न करण्यात येत आहेत। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।